वाडे बोला बोलाई, बोलाई, बोलाई मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि माझ्या मागे पाहू शकतो भोलाई मातेचे मंदिर आहे जे आहे वाडे मध्ये तालुका हवेली जिल्हा पुणे येथे हे मंदिर आहे वाडे बोलाई मंदिर हे पंचक्रोशीत सर्वत्र प्रसिद्ध आहे तर चला आज आपण दर्शन घेऊ वाडे बोलाईतील भोलाई मातेचे व याच्या पाठीमाग एक पाण्याचं टाका आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे केसन पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे हे असं कोरलेलं आहे हे पाहू शकतो हे आहे मंदिर हे मंदिर आणि हे खूप सुंदर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हे वाडे भोलाई गाव आज आपण पाहत आहे आणि समोर जे दिसत आहे हेच ते मंदिर आहे भोलाई मातेचे हे आहे माहेरघर व गावामध्ये मा जे दुसरे आहे मंदिर ते ते सुद्धा आपण पाहणार आहे असे आपण पाहू शकतो आज आपण या ठिकाणी आलेलो आहे भोलाई मातेला येण्यासाठी आपणाला वागोलीवरून केसनंद आणि वरून, वरून आपण थेट या वाडी मंदिरापाशी येऊ शकतो हे अंतर बारा किलोमीटर आहे पाहू शकतो हे आहे टाक त्याच्या आत जाऊन बघूया नीट पूर्णपैकी पाहू हे आहे टाक टाक जास्त मोठ नसणार छोटे आहे हे पिण्याच्या सोय केलेली आहे मंदिरावर जाण्याच्या जा अगोदर हे एक पाण्याचा टाका आहे आणि मंदिराच्या पाठीमागील बाजू एक पाण्याचे टाका आहे ते सुद्धा पाहणार आहे पाहू शकतो हे अशा पायऱ्या थोड्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि हो या साईडला पण अशा ह्या पायऱ्या आहेत चला आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तजन इथे दर्शनाला येतात मंदिराच्या आवारात पांडवकालीन तळं असून त्याने हातपाय धुतल्याने त्वचेचे रोग दूर होतात अशी श्रद्धा आहे चुकून बोकडाचे मटण कोणी खाल्लं तर अंगावर चट्टे उठतात त्यांनी या पाण्याने हात हात पाय धुतल्यावर मनोभावी माफी मागितल्यानंतर हे चट्टे दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे अश्विन महिन्याच्या रविवारी देवीची जत्रा भरते बोलाई पार्वतीचा अवतार समजले जाते त्यामुळे देवीला बोकड कापले जात नाही या कारणाने भक्तगणांना बोकडाचे मटण निशिब्द असते इथलं मंदिर पांडवकालीन आहे बोलाई देवीचा ओरांडा इथे असतो यामध्ये रविवारी मुख्य मंदिरापासून त्यांचे माहेरगरा असणाऱ्या डोंगरावरच्या मंदिराकडे वाजत गाजत पुजारी जातात तेव्हा आरती घेऊन पुजाऱ्यांना त्याला ओलांडून जाणे ही प्रथा असते दोन्ही बाजूने रस्त्यावर लोटांगण घालतात व पुजारी त्यांना ओलांडून जातात त्याला देवीचा ओरांडा म्हटलं जाते देवीला बोकडाचे मटण चालत नाही त्यामुळे भक्तगणसुद्धा बोकडाचे मटण खात नाहीत आता आपण देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण या मंदिरातील आतील भागाचे निरीक्षण करून आता बाहेर आलेलो आहे व बाहेरून आपण या मंदिर राजचा परिसर प्राचीनतेची साक्षी देत आहे व येथे गणेशपट्टी आहे व खालच्या बाजूला राक्षसाचे चित्र येथे काढलेले आहे तेही आपण पाहू शकतो आणि या मंदिरातील हे नक्षीकाम पाहू शकतो हे बघून झाल्यानंतर आपण आता मंदिराच्या पाठीमागील बाजू जाणार आहे व जे एक खांबटाकी आहे ते पाहणार आहे वाडेबोलाई गावामध्ये आपण आल्यानंतर सर्वप्रथम आपणाला वाडेबोलाई गावाच्या अगोदर साधारण एक किलोमीटर अंतरावर आपणाला एक गोवा लागते किंवा लेणं आहे ते पाहून झाल्यानंतर आपण गावामध्ये आलो सर्वप्रथम हे मंदिर लागते हे मंदिर माहेरघर आहे देवीचे माहेरघर आहे ते पाहून झाल्यानंतर गावातील मातेचे दुसरे मंदिर आहे ते सुद्धा भव्य दिव्य मंदिर आहे पुणे जिल्ह्यात आता आपण गड्या किती आहेत किंवा भुईकोट किल्ले आपण बोलतो त्याला ते सांगणार आहेत चाच खडकी पिंपळगाव गडी मोडवे गडी वडगाव निंबाळकर गडी आंबी खुर्द गडी मालेगाव बुद्रुक गडी चौदरवाडी गडी आंबळे गडी सोनोरी गडी पुरंदरी गडी चंद्रचूड गडी दावडी गडी गुळानी गडी मुखई गडी पिंपळे जगताप गडी पाबळ नगरकोट गडी तळेगाव दाबाडे गडी रांजे गडी जुन्नर गडी निमगाव गडी अहमदाबाद गडी आंधळगाव गडी शिरसगाव शरीफराजे शरीपराजे गडी वळकी गडी कुगाव गडी सरदार गडी बेल्ले गडी इंदापूर गडी व इंदापूर नगरकोट असे आपणाला गडी आणि नगरकोट मिळून पुणे जिल्ह्यामध्ये एकतीस आहेत व पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण गडकोटांचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण चाळीस गडकोट आहेत व ते पुढीलप्रमाणे अनघई मोरगिरी लोहगड विसापूर इंदोरी भुईकोट मनोरंजन श्रीवर्धन तुंग शिंदोळा ढाकोबा दुर्ग हडसर शिवनेरी हनुमंतगड निमगिरी चावंड आता आपण आलेलो आहे मंदिराच्या एकदम लास्ट भागात म्हणजे जिथं डोंगर चालू होतो मोठा डोंगर त्या ठिकाणी आलेलो आहे तरी पण आपल्याला ते खांबटाके सापडलेले नाही खामटाकं अजून आपणाला सापडलं नाही व पुन्हा मंदिरापाशी येऊन दुसऱ्या बाजूने आपण त्या खामटाक्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू व आज आपण ते खामटाके शोधणारच आहे जर आपल्याला पावसाच्या दिवसामध्ये जर सापडलं नाही तर पुन्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येऊन उन। ते आपण खामटाके शोधणार आहे पण या ठिकाणी आपल्याला दोन खांबटाके आहेत व एक लेणं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे तसेच आपण राहू रोडला लागल्यानंतर आपण वाडे पुढे एक किलोमीटर गेल्यानंतर एक कंपनी आहे मोठी त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला एक भोलाई मातेचे मोठे असे फॉरेस्ट एरियामध्ये एक मंदिर आहे तेही आपण पाहू शकतो आणि पाठीमागील बाजूस आल्यानंतर आपणाला हे असे खूप सुंदर भोलाई पाटी भोलाईच्या गावातील एरिया पाहू शकतो व राहिलेल्या किल्ल्यांची आपण आता माहिती जाणून घेऊया नारायणगड वापगाव भोरगिरी संग्रामदुर्गम दौलतमंगल मल्हारगड ढवळगड पुरंदर वज्रगड कोरीगड तैलबैला घनगड तिकोना कैलासगड कावळ्यागड मोहनगड रायरेश्वर रोहिडा पारवडी मेडद तोरणा राजगड सिंहगड असे चाळीस गडकोट आपणाला पुणे जिल्ह्यामध्ये पाहण्यात येतात व गडकोट आणि गडी मिळून आपणाला एकाहत्तर आहेत तेही आपण आपल्या जे ॲडव्हेंचर्सवर सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत तेही आपण पाहू शकता भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र